महाविकास आघाडी विधान परिषदेची तिसरी जागा लढण्याच्या तयारी शिवसेना युबीटी पक्ष उमेदवार देणार असल्याची माहिती शिवसेना युबीटी कडून माजी खासदार विनायक राऊतांचं नाव चर्चेत विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक अधिवेशन काळात होण्याची शक्यता अनेक दिवसांपासून सभापतीपद रिक्त तर भाजप सभापतीपदावर दावा करणार असल्याची माहिती विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी नीट परीक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक नीट परीक्षेवर संसदेत चर्चा करण्याची राहुल गांधींची पंतप्रधान मोदींकडे मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचं नीट परीक्षेबाबत पंतप्रधान मोदींना पत्र पत्रातून नीट परीक्षा रद्द करण्याची विनंती तर वैद्यकीय प्रवेशासाठी जुनी व्यवस्था पूर्ववत करण्याचीही केली मागणी नीट परीक्षा पेपर फुट प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाणार राज्य सरकारकडून हालचालींना वेग तपास सीबीआयकडे देण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठवल्याची माहिती दूध दराच्या प्रश्नावर मुंबईत उद्या महत्वाची बैठक राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक अजित पवारांवर आरोप असलेल्या शिखर बँकेत घोटाळा झाला नसल्याची आर्थिक गुन्हे शाखेची महत्वाची माहिती तर दोनदा केल्या तपासानंतर घोटाळा झालाच नसल्याचं गुन्हे शाखेचं स्पष्टीकरण दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशामध्ये सहाव्या स्थानी तेलंगणा कर्नाटक हरियाणा आघाडीवर तर आर्थिक वर्षामध्ये गुजरातनं महाराष्ट्राला टाकलं मागे राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांचा 3 महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ उद्या संपणार नितीन करीर यांना अधिकचा कालावधी मिळणार का याकडे लक्ष मुंबईमध्ये नीट परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या कंपनीचा मालक फरार कंपनीचा मालक अचानक पळून गेल्यानं संशयाचं वातावरण शेकापच्या जयंत पाटलांना राष्ट्रवादी एसपी पक्षाचा विधान परिषद निवडणुकीसाठी पाठिंबा शिवसेना युबीटी गटाकडून अद्याप पाठिंबा नाही विक्रोळीमधील नवीन म्हाडाच्या घरांमध्ये पहिल्याच पावसात गळतीच्या तक्रारी म्हाडा आणि शिर्के बिल्डरनं तयार केलेल्या इमारतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची संख्या घटली तर शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाणही वाढल्यानं मुलांच्या भविष्याची चिंता जुलै महिन्यापासून मोबाईलचा कॉल रेट वाढण्याची शक्यता टेलिकॉम कंपन्या 1 जुलैपासून कॉल रेट वाढवण्याच्या तयारीत रिचार्जच्या पैशांमध्ये वाढ होण्याची शक्यता अजित पवार आज मांडणार अर्थसंकल्प जनतेवर घोषणांचा पाऊस पाडण्याची शक्यता अजित पवार कोणत्या लोकप्रिय घोषणा करणार याविषयी उत्सुकता अधिवेशनानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती अधिवेशनानंतरही महायुतीच्या आमदारांना मुंबईत राहण्याच्या सूचना सागर बंगल्यावर आज भाजपची कोअर कमिटीची बैठक सागर बंगल्यावर होणार बैठक भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव बैठकीला राहणार उपस्थित एमपीएससी देणाऱ्या राज्यभरातील महिला उमेदवारांना दिलासा खुल्या प्रवर्गातील नॉन क्रिमिलेअरची अट रद्द औरंगाबाद खंडपीठाकडून शासन निर्णयाचा आधार घेत नॉन क्रिमिलेअरची अट रद्द लसणाचा भाव किलोमागे 300 रुपयावर लसणाच्या दरात वाढ झाल्यानं गृहिणी आणि हॉटेल चालक हैराण तर घाऊक बाजारामध्ये सर्वोत्तम दर्जाचा लसूण तब्बल 300 रुपये किलोवर मुंबईत 2 लाख झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश येत्या 3 वर्षांमध्ये 50,000 झोपडपट्ट्यांचे करावे लागणार पुनर्वसन लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा